तुमच्या सगळ्यांचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत. तर मागच्या व्हिडिओजपासून मला छान प्रतिसाद येतोय माझ्या व्हिडिओजना, माझे व्ह्यूज वाढत आहेत, माझ्या सबस्क्रायबर्सचा काउंट पण हळूहळू वाढतोय, त्यामुळे यूट्यूब चॅनलसाठी मी हॅपी आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये, ह्या विकेंडच्या व्हिडिओमध्ये आम्ही बाहेर जातोय, तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसेलच आम्ही काय करणार आहे ते. सो स्टे ट्यून, खूप मजा येईल, हा व्हिडिओ पण तुम्हाला नक्की आवडेल आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा. तर मग चला आपण जाऊ. काय म्हणणं आहे तुझं त्याच्यावर? ते माझं लग्न अशा लोकांमुळेच होतं, ते असल्या अफवांमुळे. सगळ्यात टॉप 3 फोक्या मारणारे विचारात. अरे गिरीश, तुमच्या दोघांचं नाव एका लेवलला असलं पाहिजे का? कशा फोक्या मारणार? तुझ्या नवऱ्याची बरोबरी कोण नाही? अरे तू करू शकतो. नाही करू शकतो. करू शकतो. नाही करू शकतो. बच्चन म्हणजे फोक्या मारणे म्हणजे बच्चन. फोन लावणार अंजलीला, मग अंजली तिकडनं बोलवत, आशिष तू कसं चढले का, काळजी घे. मग आशिष म्हणणार मी खूप छान आहे, 100, 99, 98, 97 म्हणजे उलटी गिनती करून दाखवणार असले भोगे होते. पहिल्यांदाच आले असं सुरुवात आहे. छातीमध्ये खूप धगधग होत आहे आणि माझ्या स्मार्ट वॉच आहे, त्यामुळे मला कळालं की अरे बापरे माझे तर 110 ठोके झाले. मेरे फेफडे बाहर आने वाले थे. जेव्हा मी फर्स्ट टाइम प्रपोज केलं होतं तेव्हा पण माझ्या हृदयाचे ढोके एवढे फास्ट मध्ये झाले, जे की मला इथला पाऊस आणि असं अंधार पाऊन झाले आणि ऑलमोस्ट होता होता राहिला ना. आणि इथे मला अपेक्षा होती की मी प्राणी बघेल आणि मागे बघितलं तर अब केवढा हा हत्ती, हा मधला मधला पांढरा हत्ती. मार्के साहेबांमध्ये आता थोडस विंड डिझेल आलाय, म्हणजे सगळा थोडा यायचं बाकी आहे. म्हणजे रायडिंग केली मार्के साहेबांनी. भाऊ बोलला काय तिकडे पाणी सोडताना, पाणी सोडताना धारशिवर सोडून लोकांनी काय बोलले होते पण कळालंच नाही काय बोलले गेलं पुणे. हे बघा ऍडव्हेंचर करत आमची गाडी इकडे, नुसतं पाऊस येतोय. डान्स कर जरा गिरीश. हे ओला हवा ना लाईट. बापरे काही मोर आला मोर. पार्किंग कडे चला. ऍडव्हेंचर मावळ पाचशे रिसॉर्ट पार्किंग ला होतं आपली गाडी. हे असं आहे, ऍडव्हेंचर्स करत रिसॉर्ट मध्ये एंट्री केलेली आहे. तर फायनली आता आम्ही इकडे पोहोचून गेले रूम मध्ये. तर मी पटकन रूम टूर देते. इकडे अशी एक बेडरूम आहे, इकडे खालून व्ह्यू खूप छान आहे पण आता रात्री अंधार असल्यामुळे काय जास्त दिसणार नाही आपल्याला. आणि इथे एक हे मोस्ट एलिजिबल बॅचलर आमचे. हा चलो चलो हा हे बघा हे एन्जॉय करते मस्त. हा व्ह्यू सकाळी मी नक्की शूट करेन, इकडे खूप मस्त व्ह्यू असणार आहे बॅकवॉटरचा. आणि ही अशी रूम आहे, रात्र खूप झाल्यामुळे जास्त काही दिसत नाहीये. ठीक आहे, डिनर करायचं. हा आणि मस्त चिल आउट करायचंय. चिल आउट आपण काय वर्ड काढलं होतं बघ, आउटिंग करणार आहे मस्त.
आउटिंग करणार आहे मस्त, आणि त्यानंतर मग बघू जसं जमेल तसं आम्ही छान काहीतरी छान छान शूट करू. सो स्टे ट्यून्ड. गुड मॉर्निंग एव्हरीवन. किती छान व्ह्यू आहे, तर खूप छान आहे, मस्त. आणि इकडे आमचे हे, ए इकडे या ना अंजली. गुड मॉर्निंग सगळ्यांना, गुड मॉर्निंग करून द्या. मस्त सकाळचं वातावरण आहे, धुके पडले आहेत सगळीकडं. हा जस्ट नाश्ता केला. हा आणि आता आम्ही डॅम वरती चाललो आहोत साइट सीइंग करायला. तुझं काय म्हणणं आहे? सुप्रभात. हाय गुड मॉर्निंग. एकदम मस्त वाटलं. आणि क्रॅनबेरी ज्यूस आणि वॉटरमेलन ज्यूस खूप मस्त होता. स्पेसिफिकली तुम्ही झोका खोळून तुम्हाला कसं वाटतं? कोण आहे हे? किती इन्व्हेन्शन वालं हे आहे बघा, हे टायरचं हे मला आवडलं. हा हा गुड मॉर्निंग. नाश्ता झालेला आहे, पोहे खायचे पण अजून. कसं वाट काय झोक्यावर खेळून कसं वाटले लहानपणी? प्लीज जाऊ दे. चलो एक करा मग ती बघा. ए पडेल जाईल तो माहिती का? तू काय केलेस? तू येस म्हणालेस त्याने उचलले. ओके डन. आमचं सगळं इथलं आवरलंय. मागे बघा इकडे फोटो सेशन चालू आहे मस्त. आणि आता आम्ही निघतोय, थोडस बोटिंग करायचं प्लॅन आहे इकडेच, तर बोटिंग करून मग आजची ट्रिप एंड होणार आहे. खूप मजा आली फ्रेंड सोबत. तर मला असं वाटतंय, मी एक छोटस सांगू शकते की लग्न झालं काही झालं तरी आपली आधीची लाईफ आहे ना ती अशी धरून ठेवता यायला पाहिजे, ती अशी सुटायला नाही पाहिजे. सगळं ते जमू शकतं, त्यामुळे आपले फ्रेंड्स हे सगळ्या गोष्टी आपण आपल्याला बांधता यायला पाहिजे, त्यांच्यासाठी वेळ काढता यायला पाहिजे आणि काढायलाच पाहिजे असं मला वाटतं. दॅट्स द लाईफ. आणि हेच आहे बस आजच्याचं एवढंच ज्ञान आहे की तुम्ही तुमच्या लग्नाच्या आधीचं लाईफ पण मजा करायला यायला पाहिजे. सगळे फोटो काढतात किती मजा करतात. तुम्ही काय करणार आहे पण? चलो गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चलो ये ना आशिष. स्पेशल मिसळ मटकी भेळ, स्पेशल मिसळ थाळी, हा मला पावभाजीचाच वास आला पण मला मिसळच खायची. पावभाजी, पुलाव, मिसळ काय पाहिजे? नेमप्लेटची नावडा आमची मिसळ आलेली आहे. ग्रिलवाला पाव आहे. कुठे घ्यायची इच्छा? मिसळ खाऊन सगळे सुस्तावलेत मस्त. मजा आली मिसळ खाऊन. ठीक आहे मग व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा.
पहिले जाऊन स्वतः सबस्क्राइबर आणि लाईक करतो आणि मग इतरांना सांगतो. अखिल भारतीय इरिगेशन ब्लॉगर संघटनेच्या अध्यक्ष दीक्षाताई मार्के यांचा ब्लॉग कृपया सर्वांनी लाईक करा, त्यांच्या चॅनलला फॉलो करा आणि मला 500 रुपये पाठवा. काय सांगू. थँक्स.